नमस्कार मित्र मैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपले हात पाय कमर गुडघे जॉईंट कुठले असो, हे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे थोडेफार काने होऊन दुखतच असतात. हे नॉर्मल म्हणजे ठीक आहे, परंतु अति जास्त जर दुखणे असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये, कारण याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केले तर यामुळे हाडे ठिसूळ होतात, शरीरातील हिमोग्लोबिन प्रोटीन व कॅल्शियम हे कमी होऊन आपल्या शरीराला बरेच याचे नुकसान होतात आणि आपले जे रोजचे रुटीन आहे ते चालूच असते. यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो, परंतु यामुळे आपल्याला नुकसान होते, पुढे भयंकर वेदना होतात आणि ज्या वेदना होतात त्या आपल्यालाच सहन कराव्या लागतात. तर मित्रमैत्रिणींनो, असे करू नका, स्वतःकडे लक्ष द्या. ज्यावेळेस दुखणे लहान असेल त्यावेळेसच जर तुम्ही उपाय केला तर हे वाढणार नाही व त्रास देखील होणार नाही. तर असो, आपल्याला कुठल्याही कारणामुळे हा जॉईंट पेनचा त्रास होत असेल, याप्रमाणे हळदीचे पान घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे हळद आपल्या शरीराकरता उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे हे हळदीचे पान देखील खूप फायदेशीर ठरते. त्याप्रमाणे हळदीचे पान घेऊन हे प्रथम स्वच्छ धुऊन पुसून घ्यायचे आहे. आणि येथे मी एक पात्र घेतले आहे, यामध्ये आळशीचे म्हणजेच जी जवस असते या जवसचे थोडेसे तेल टाका. हे तेल आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मोठ्या किराण्याच्या दुकानात देखील सहजतेने मिळून जाते. तर याप्रमाणे हे पॅन घेऊन यावर जे आपण गरम करून घेतलेले तेल आहे यामध्ये कॉटन डीप करा आणि हे गरम गरम तेल या पानावर लावा. याप्रमाणे संपूर्ण पानाला हे तेल लावायचे आहे आणि येथे मी अगदी साधारण अर्धा चमचा सेंधव मीठ घेतले आहे. सेंधव मिठाची पावडर घेऊन यावर टाका आणि ज्या ठिकाणी आपल्याला दुखत असेल त्या ठिकाणी हे गरम गरम असताना याप्रमाणे हे पॅक बांधून घ्या किंवा याप्रमाणे लावून तुम्ही कॉटनचा कपडा देखील यावर लावला तरी देखील चालेल. किंवा बांधणे शक्य असेल तर याप्रमाणे हे बांधून घ्यायचे आहे, किंवा तुम्ही यावर रुमाल देखील पॅक करून घेतला तरी देखील चालेल. आणि हा उपाय करताना तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी शक्य असेल तर रात्री झोपण्यापूर्वी करा, किंवा जर रात्री जमत नसेल तर दिवसभरातून कधीही एक वेळेस केला तरी देखील चालेल. परंतु हे केल्यानंतर किमान एक ते दीड तास हे मग असेच राहू द्या व यानंतर कोमट पाण्याने हे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. यामुळे रग लागलेली असते ना ती खेचून बाहेर ओढली जाते आणि हा त्रास सहजतेने निघून जाण्यास मदत होते. आणि फक्त 3 दिवसातच आपल्याला यापासून लगेच फायदा जाणवतो. आणि पुढे देखील अधूनमधून हा उपाय करत चला, म्हणजे यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता फायदा देखील होणारच आहे. आणि लहान व्यक्ती असो किंवा मोठे व्यक्ती असो, सर्वांनाच आपण हा उपाय करू शकतो. जॉईंट पेनवर हा अत्यंत रामबाण आणि गुणकारी उपाय आहे. तर मग आहे की नाही, अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.